जय भीम। मी ॲडव्होकेट प्रेमसागर गवळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती निमित्ताने 14 एप्रिल 2016 या रोजी www.br.in या वेबसाईटची निर्मिती केली। ही वेबसाईटची निर्मिती करत असताना आमच्या समोर एकच विचार होता की आंबेडकरी चळवळीचं डिजिटायझेशन करण्याचा संकल्प घेऊन आम्ही ही वेबसाईट तयार केली। ही वेबसाईट तयार केल्याच्या नंतर प्रसिद्धी म्हणून आमचे मित्र सम्राट पेपरचे पत्रकार मिलिंद कांबळे यांनी प्रसिद्धीसाठी आम्हाला सहकार्य केले। तसेच सामना व सकाळ या न्यूजपेपरमध्ये सुद्धा या वेबसाईट प्रकाशनाची बातमी मिलिंद कांबळे यांनी दिली। या डिजिटल वेबसाईटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ फोटोज, त्यांचे व्हिडिओज, त्यांचे लिखाण, रायटिंग अँड स्पीचेस, धम्म आणि विपश्यना साधना याविषयीची माहिती आम्ही विस्तृतपणे या वेबसाईटमध्ये दिलेली आहे। या वेबसाईटमध्ये दैनंदिन घडणारे लेटेस्ट अपडेट्स, आंबेडकर चळवळीविषयीचे इतर माहिती आम्ही वेळोवेळी देत असतो आणि या माहितीचा प्रचार आणि प्रसार वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही करत असतो। आणि ही वेबसाईट तयार केल्याच्या नंतर आम्ही तयार केलेल्या काही डिझाईन्स असतील, आम्ही तयार केलेल्या काही पोस्ट असतील, तर त्या गुगलमध्ये आणि इतर सोशल माध्यमामध्ये प्रचंड व्हायरल झालेले आहे। वेबसाईट तयार केल्यापासून वेगवेगळ्या सर्च इंजिन्समध्ये जसे की गुगल असेल, MSN, याहू या सर्च इंजिन्समध्ये आमची वेबसाईट वेगवेगळ्या कीवर्ड्सला टॉप 10 मध्ये आहे आणि या वेबसाईट वेगवेगळ्या कीवर्ड्सला कीवर्ड सर्च करून लोक या वेबसाईटला भेट देत असतात आणि या वेबसाईटचा रीच ऑल ओव्हर वर्ल्ड आणि इंडियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ही वेबसाईट दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे आणि या वेबसाईटला आतापर्यंत 13 लाखपेक्षा जास्त लोकांनी म्हणजे 13,50,000 पेक्षा जास्त लोकांनी भेट दिलेली आहे जगभरातून, म्हणजे अमेरिका, इंग्लंड, पाकिस्तान, सिंगापूर आणि इतर देशातून या वेबसाईटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिजिट केले जात आहे आणि आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा प्रचार आणि प्रसार होत आहे। आणि यूट्यूबमध्ये आमच्या वेबसाईटविषयी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार प्रसार केला जातो। फेसबुक पेजेस, फेसबुक ग्रुप्सच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत माहितीचा प्रचार आणि प्रसार केला जातो आणि अशा प्रकारचे एक मोठं नेटवर्क, आंबेडकरी चळवळीचं एक मोठं नेटवर्क तयार करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत। गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही अविरत परिश्रम करून या चळवळीचं कार्य, म्हणजे आंबेडकरी चळवळीचं डिजिटायझेशनचं कार्य पुढे नेत आहोत आणि आम्हाला इथेच न थांबता आता भावी पिढीसाठी, म्हणजे लहान मुलांसाठी, लहान मुलांना जसे की अॅनिमेशन कार्टून्स आवडतात, लहान मुलं सध्या वेगवेगळ्या देवाधर्माचे व्हिडिओज, कार्टून व्हिडिओज पाहत असतात, त्यांना ते आवडत असतात, हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या यांचे जीवनचरित्र लहान मुलांना माहिती व्हावे, त्यांचे जीवनचरित्र लहान मुलांना कळावे आणि त्यांचे संघर्षमय जीवनापासून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही व्हिडिओज आणि कार्टूनच्या माध्यमातून एक वेब सिरीज तयार करण्याचा निर्धार केलेला आहे। आणि तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या लेणी संवर्धनाचं काम, महत्वाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे। सध्या आपण पाहतच आहोत मित्रांनो की सम्राट अशोक यांच्या काळामध्ये जवळपास 84,000 स्तूप निर्माण करण्यात आलेले होते भारतामध्ये, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने नष्ट करण्याचं काम सध्याचे पिढी करत आहे, सध्याचे मनोवादी विचारांचे लोक करत आहेत, तर ते आपल्याला त्या लेणी संवर्धनाचं काम, महत्वाचं काम आपण हाती घेतलेलं आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तिथलं चित्रीकरण असेल, तिथले व्हिडिओ बनवणं असेल, ते लोकांसमोर आणणं असेल, या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत आणि हा आमच्या टीमचा एक निर्धार आहे। आणि तसेच विपश्यना ध्यान साधना याविषयी लोकांमध्ये योग्य ती जागरूकता नाहीये,
विपश्यना साधना याचे फायदे तर लोकांना माहित आहेत, हळूहळू अवेअरनेस होत आहे, पण विपश्यनेला कसा नंबर लावायचा, विपश्यना सेंटर्स कुठे आहे, त्यामध्ये काय सुविधा दिली जाते, विपश्यना साधना काही लोकांना असे वाटते की रिलीजियस आहे, तर हे सर्व गोष्टीची माहिती आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून देणार आहे। हे पण एक महत्त्वाचं कार्य आमच्या टीमने हाती घेतलेलं आहे। तरी हे सर्व उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची गरज भासत आहे। तर समाजातील ग्रामस्थ व्यक्तींना BR.Ambedkar.in टीमतर्फे विनम्र आवाहन आहे की आपण ह्या चळवळीमध्ये सहभागी होऊन आमच्या या कार्यास आर्थिक मदत कराल, हीच अपेक्षा आहे। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून आम्हाला योग्य ते सहकार्य करावे। जय भीम।